कोथळी टाइम्स न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या दिवसभरातील घडामोडी. पूरग्रस्तांच्या पाठीशी शासन ठाम. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं प्रतिपादन. गावाची एकीकरा, पुनर्वसनासह रोजगारही उपलब्ध करून देण्याची मुख्यमंत्र्यांनी दिली ग्वाही. तुम्ही गावाची एकीकरा, तुमचं पुनर्वसन तर करूच, त्याचबरोबर आपला रोजगार उपलब्ध करून दिला जाईल. शासन आपल्या पाठीशी ठाम आहे, कोणतीही चिंता करू नका, सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त भागांच्या भेटीसाठी आले होते. येथील पद्मराजे विद्यालयातील पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधला, त्याप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले की या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आपण प्रयत्न करू. शिरोळ शिर्टी हसूरमधील पूरग्रस्त महिलांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडल्या. काही महिलांनी आमचं पुनर्वसन करा अशी मागणी केली. यावर बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की गावातील सगळी एकीकरा, त्यांचं पुनर्वसन तर करू, शिवाय रोजगार उपलब्ध करून दिला जाईल. सध्या पूरग्रस्त नागरिकांच्या खात्यावर रोख 10,000 रुपयांची मदत व 10 किलो तांदूळ, 10 किलो गहू, 5 किलो डाळ, 5 लिटर रॉकेल ही मदत सुद्धा देण्यास सुरुवात केली आहे. शासन आपल्या पाठीशी ठाम असून जास्तीत जास्त अर्थसहाय्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली. प्रारंभी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रीदत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याला भेट दिली. कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. मुख्यमंत्री ठाकरे श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील पूरग्रस्त भागास भेट देऊन पाहणी केली. तेथील व्यापारी, नागरिक यांच्या व्यथा जाणून घेतल्या. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री बंटी पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, खासदार धीरेश शिलमाने, आमदार प्रकाश आंबेडकर, माजी आमदार उल्हास पाटील, दत्तचे अध्यक्ष गणपतराव पाटील, नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, शिवसेनेचे मुरलीधर जाधव, सर्जेराव शिंदे, तातुबा पाटील, विठ्ठल पाटील, बाबा पाटील, प्रकाश गावडे, शरद उर्फ बापू मोरे, संजय पाटील, प्रकाश पाटील टाकोडेकर, प्रांताधिकारी डॉक्टर विकास करात, तहसीलदार डॉक्टर अपर्णा मोरे धुमाळ, गटविकास अधिकारी शंकर कवितके, उपनगराध्यक्ष राजेंद्र माने यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळी 10 पोलीस अधिकारी, 90 पोलीस कर्मचारी, 30 होमगार्ड, रेस्क्यू फोर्सचे जवान असा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता. आरोग्य विभागाचे पथकही सज्ज ठेवण्यात आलं होतं. शिरोळ शहरातील तरुण कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपल्या विविध मागण्यांचं निवेदन देऊन यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी केली. यावर सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिली. द कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा. ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा.